नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपण राशीचक्रातली दुसरी रास म्हणजे वृषभ राशीचं 2021 ग्रहमान त्यांच्यासाठी या वर्षामध्ये काय फळ देणार आहे, कोणत्या गोष्टींसाठी ते शुभकारक असणार आहे, काय परिणाम त्यांना मिळणार आहेत या वर्षभरामध्ये, या सर्व मुद्द्यांची आपण माहिती घेणार आहोत. गेलं वर्ष म्हणजे 2020 हे सगळ्यांसाठीच फार तापदायक गेलं, परंतु वृषभ राशीच्या मंडळींनी या काळातसुद्धा अगदी धीरोदत्तपणे आपला धीर उत्तमपणा जो आहे तो सोडलेला नाही. कारण पृथ्वी तत्वाची ही रास असून सतत कामामध्ये स्वतःला व्यस्त ठेवणं हा त्यांचा जो अंगीभूत स्वभाव आहे, त्यामुळे हे नवीन वर्ष यांच्यासाठी नक्की काय संधी घेऊन येणार आहेत हे पाहणं आत्ता फार महत्त्वाचं ठरत आहे. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना ह्यासारख्या विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, आपण सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा, जेणेकरून आमचे नवीन येणारे व्हिडिओंचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळतील. चला तर मग आज आपण माहिती घेऊया वृषभ राशी 2021 हे वर्ष कसं असणार आहे याबद्दलची. या वर्षभरामध्ये वृषभ राशीच्या भाग्यस्थानामध्ये म्हणजे नवम स्थानामध्ये गुरु शनी हे दोन्ही ग्रह असणार आहेत, त्यामुळे भाग्याला चांगल्या अर्थाने कलाटणी देणारी ही ग्रहस्थिती असणार आहे. गेल्या वर्षी घेतलेल्या कष्टाचं चीज होण्यासाठी यावर्षी आपल्याला मदत मिळणार आहे. शिवाय प्रथम स्थानामधून राहू गुरु आणि राहू शनीचा होणारा नवपंचम योग आपल्या अंगीभूत कष्टाळू आणि धाडसी स्वभावाला योग्य असं यश देणारा ठरणार आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या मंडळींनी नवीन आणि मोठ्या कामामध्ये हात घालण्यास बिलकुल हरकत नाही. 15 जानेवारीपासून भाग्य देणारा रवी ग्रह आपल्याला नावलौकिकसुद्धा मिळवून देण्यासाठी भर घालणार आहे. सरकारी क्षेत्र, सरकारी वरिष्ठ अधिकारी, राजकारणी व्यक्तींकडून चांगलं सहकार्य या रवी ग्रहामुळे आपल्याला मिळणार आहे. याचा आपण जरूर उपयोग करून घ्यावा. जी मंडळी सरकारी कार्यक्षेत्राशी संबंधित कार्यक्षेत्रामध्ये आहेत त्यांच्याकरता ही ग्रहस्थिती विशेष लाभदायक ठरणारी आहे. शिवाय राजकारणामध्ये सक्रिय होऊ इच्छिणाऱ्यांना सुद्धा याचा चांगलाच फायदा आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून कामाचं आपण आयुष्य अवश्य नियोजन करून घ्या. हा रवीचा होणारा शुभयोग आपल्या विरोधकांना आवर घालण्यासाठी सुद्धा चांगला ठरणार आहे. थोडक्यात काय तर आपल्या यशाचा रस्ता एकदम मोकळा राहणार आहे. इतक्या वर्ष ज्या संधीची आपण वाट पाहत होता ती संधी यावर्षी वृषभ राशीच्या मंडळींना खूप खूप चांगली आलेली आहे. आणि त्यांच्या स्वभावानुसार ही मंडळी त्याचा फायदासुद्धा अगदी निश्चितपणे करून घेणार आहेत. कारण कष्ट करणे, समृद्ध आयुष्य जगणं हा त्यांचा मूलमंत्रच आहे त्यांच्या आयुष्याबद्दलचा. थोडक्यात काय तर व्यापारी आणि नोकरदार, राजकारणी, समाजकारणी अशा वृषभ मंडळींना हे सर्व वर्ष ह्या सगळ्या अर्थाने यश, लाभ, नावलौकिक मिळवून देणारं राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी गुरुची दृष्टी ही पंचम स्थानावर भाग्यातून असल्यामुळे विद्याभ्यासातलं यश देणारं हे वर्ष राहणार आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी आपले प्रयत्न, मेहनत, आपला फोकस, आपली दृष्टी आपल्या यशावर केंद्रित करायची आहे. तसेच ज्या मंडळींना संतती विषयामध्ये प्लॅनिंग करायचं आहे किंवा यावर्षी निर्णय घ्यायचा आहे संततीबद्दलचा, त्यांनासुद्धा हे वर्ष उत्तम राहायला मदत मिळणार आहे. आपल्या मुलांच्या विद्याभ्यासातलं यशसुद्धा वृषभ राशीच्या मंडळींना पाहायला मिळणार आहे. त्यांच्या करिअर आणि शिक्षणाबद्दल तुम्ही घेतलेले निर्णय अगदी योग्य ठरतील. मंडळी, हे सर्व शुभकारक असलं तरी मंगळाचा मार्च 2021 पर्यंत असलेला आपल्या राशीसाठी हा योग काहीसा अशुभ आहे. तर त्यासाठी आपल्याला वाहनांपासून सावध राहायचा सल्ला शास्त्र देत आहे. तसेच खर्चाचे नियोजन न केल्यास कारण नसताना पैसा जास्तीचा खर्च होऊ शकतो. म्हणून या काळामध्ये लक्ष्मी उपासना आपण अवश्य वाढवावी. महालक्ष्मी अष्टकाचे पाठ रोज कमीत कमी 16 वेळा अवश्य पठणामध्ये ठेवावेत. परंतु मार्चनंतर मात्र मंगळ हा शुभकारक राहणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला रविग्रहाचं सहाय्य हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत शुभकारक राहील. एप्रिल मे महिन्यामध्ये बदलणारा रवी हा आरोग्याच्या दृष्टीने चिंता वाढवणारा ठरेल. त्यामुळे या काळामध्ये आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य तुम्हाला फार सांभाळायचं आहे. योग्य डॉक्टरी सल्ला या काळामध्ये अवश्य घ्यायचा आहे. जूनपासून मात्र वर्षभर या रवी ग्रहाचं सहाय्य पुन्हा एकदा आपल्याला वर्षभरासाठी चांगलंच राहणार आहे. मंडळी,
सर्व बाजूने यश मिळवायला लागल्यानंतर माणसाला अति आत्मविश्वास वाटायला लागतो, कधी कधी स्वभावामध्ये थोडासा अहंकार सुद्धा यायला लागतो, जे मनुष्याच्या नाशाला पुढे जाऊन कारणीभूत सुद्धा ठरतं। कारण नेहमीची परिस्थिती ही कधीच एकसारखी नसते, ती नेहमी बदलणारी असते, आणि म्हणून आज यश आहे तर उद्या अपयश हा नियतीचा खेळ सदैव सगळ्यांच्याच बाबतीमध्ये सुरू असतो। त्यामुळे अहंकार आणि अति आत्मविश्वास यापासून विशेष सावध राहायचं आहे वृषभ राशीच्या मंडळीने। गुरु, शनि, राहू हे आध्यात्मिक ग्रह मानले जातात आणि आपल्या राशीला या ग्रहांचा यावर्षी उत्तम भाग्यकारक योग तयार झालेला आहे। अशावेळी आपली आध्यात्मिक बैठकसुद्धा मजबूत करायची आहे, ज्याचा फायदा निरंतर मिळत जातो। धार्मिक अधिष्ठान वाढवायचं आहे, आपली असलेली नित्य उपासना, साधना, मंत्रपाठ हे बिलकुल सोडायचं नाही आहे। वृषभ राशीच्या मंडळींना लक्ष्मी उपासना ही विशेष फलदायी ठरते। शुक्र हा या राशीचा कारकग्रह आहे, त्यामुळे महालक्ष्मी अष्टकाचं रोज पाठ अवश्य करायचे आहे आणि याची सुंदर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या चॅनलवरती सुद्धा आलेला आहे, महालक्ष्मी अष्टक। या वर्षभरामध्ये आपल्या वास्तूमध्ये लक्ष्मीचे श्रीसूक्त पाठ अवश्य करून घ्यावेत। शुक्रवार, पौर्णिमा या दिवशी देवीचं दर्शन घेणं आपल्याला विशेष भाग्यकारक समजलं जातं। मंडळी, ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण आध्यात्मिक साधना वर्गाची सुद्धा अनाउन्समेंट केलेली आहे आणि याच्यामध्ये अगदी निःशुल्कपणे कोणालाही भाग घेता येणार आहेत। त्यामुळे ज्या मंडळींना अध्यात्माची आवड आहे त्यांनी अवश्य या साधना वर्गामध्ये भाग घ्यावा आणि त्याच्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबरवरून सगळी माहिती आम्हाला द्यायची आहे आणि आपली नावनोंदणीसुद्धा याच व्हॉट्सअप नंबरवरून करायची आहे आणि तो व्हॉट्सअपचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। शिवाय याबद्दलची माहिती देणारा आध्यात्मिक साधना वर्गाचा व्हिडिओसुद्धा ज्योतिष कट्ट्यावरती आलेला आहे, तोसुद्धा अवश्य पहा, माहिती घ्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचवा। मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा आणि हो, पुढचा व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका। मिथुन राशीला कसं असणार आहे 2021 हे वर्ष, कळावे लोभाय असावा। धन्यवाद।